स्वागत आहे. तर बघा आमच्या नगरला 15 ऑगस्ट कसा साजरा करतो आम्ही. चला आम्ही चाललेलो आहोत भुईकोट किल्ल्यावर. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. तर बघा खूप अशी गर्दी झालेली नगरकरांची. तर हा आहे भुईकोट किल्ला. तर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर आणि भिंगार गावाजवळ शिना नदीच्या काठी वसलेला आहे. तर हा अहमदनगरचा भुईकोट किल्ला प्रकारातील असून हा एक किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 667 मीटर इतकी याची उंची आहे. आणि महाराष्ट्रातील मोठ्या किल्ल्यापैकी हा एक किल्ला आहे. हा किल्ला 15व्या किंवा 16व्या शतकामध्ये निजामशहा बहरी यांनी बांधला आहे असं म्हणतात. तर या काळी अहमदनगर हा किल्ला इंग्रजांच्या वस्तत्वाखाली होता. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हा किल्ला भारत सरकारच्या सर्वस्वाखाली गेला. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू या किल्ल्यावर कैद होते त्यावेळी त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक या किल्ल्यावरच लिहिले. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये वेसुबाई नाना फडणीस यांना देखील कैद करून ठेवली होती. तर या किल्ल्याच्या संरक्षणासाठी सर्व बाजूंनी खोल खंदक काढलेले आहेत आणि त्या खणकाच्या बाहेरील बाजूस मातीच्या टेकड्या बनवल्या आहेत. या खणकामध्ये सुसरी मगरी सोडल्या होत्या. हा किल्ला आता सध्या नगरमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच चालू करतात उघडतात. एनी टाईम चालू नसतो तर त्यामुळे खूप जणांची गर्दी जमा झालेली आहे. हा किल्ला 16व्या शतकामध्ये निजाम अहमद शहा बहरी यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सिना नदीच्या काठी मातीचा किल्ला बांधला होता. त्यानंतर हुसेन निजाम शहा यांनी या किल्ल्याचे मजबूत बांधकाम दगडी बांधकाम करून घेतले. इसवीसन 1562 या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आणि हा किल्ला इसवीसन 1596 बांधून पूर्ण झाला. या किल्ल्यावर इसवीसन 1562 ते 1600 निजामशाहीचे राज्य होते. पण दुसऱ्या युद्धानंतर हा किल्ला इसवीसन 1600 मोगलाच्या ताब्यात गेला आणि त्यांनी इसवीसन 1600 ते 1759 या किल्ल्यावर मुघलांनी राज्य केले. Thank you.
इसवी सन 1759 मध्ये मोगलांचे आणि मराठे युद्ध झाले आणि त्यामध्ये मराठ्यांनी मोगलांचा पराभव करून अहमदनगर किल्ला हा आपल्या ताब्यात घेतला आणि किल्ल्यावर मराठ्यांनी इसवी सन 1803 पर्यंत राज्य केले. त्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्याकडे त्यावेळी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन केले होते. त्यावेळी इंग्रज सरकारने सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर पी सी घोष आणि मौलाना आझाद यासारख्या आपल्या भारतीय नेत्यांना याच किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले होते. तर आता बघा तुम्हाला पुढे फोटो वगैरे दिसतीलच, हे ब्लॉगमध्ये घेतलेले आहेत फोटो. आणि ज्यावेळी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हा किल्ला भारत सरकारकडे गेला. तर पाहू शकता तुम्ही फोटो वगैरे आहेत त्यांचे. त्यांना आज 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पण त्यांना हार वगैरे घालतात. खूप गर्दी आहे. पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला फोटो ते दिसतीलच. आणि इतर या किल्ल्याला एकूण 22 भक्कम बुरुज आहेत. येथील राजांनी या बुरुजांना आपल्या सेनापतींची आणि प्रधानांची नावे देऊन त्यांना गौरव केला आहे. तर हा किल्ला गोलाकार असून या किल्ल्याच्या भोवती एक संरक्षण गोलाकार तटबंदी देखील आहे. ती 18 मीटर उंच आहे. या किल्ल्याला पूर्वी काळी कोटबाग किल्ला म्हणून ओळखले जात होते. अहमदनगरचा किल्ला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.